नमस्कार 24x7 कर्नाटक .com ಗೆ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕು ನಗರಸಭೆ ಸದಸ್ಯರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗ ಬಂದಿದ್ದೀವಿ ನೋಡೋಣ ಅವರು ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಕಿರುಪರಿಚಯ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಮೇಡಂ ನಮಸ್ತೆ ತುಂಬಾ ನಾವು ಮೇಡಂ ಅಂತಾ ವಿಜಯ ಶೆಟ್ಟಿ ಸರ್ ನಮಸ್ತೆ ಸರ್ ತುಂಬಾ ನಾ ಸರ್ ವಿಜಯ ಜಾಮಿ ಶೆಟ್ಟಿ ಆ ಸರ್ ಮೇಡಂ ಕೊಂಚಾ ನಗರಸಭೆ ಜಿಕ್ಕೆ 25 ವಾರ್ಡ್ ಸೇ निपानी 25 वार्ड से चुनके चुनके मैडम कैसा लग रहा है पॉलिटिकल लाइफ में आके कैसा वाड़ते तुम्हारा पॉलिटिकल लाइफ में राज करना था लेकिन कैसा वाड़ते चंगलोट चंगलोट सर कौन सा पक्ष फॉलो कर रहे हैं सर आप नहीं अभी हम कांग्रेस पक्ष ही से है अभी नगर पालिके इसके से हम खाली सिंधी आगाड़ी कर को हम बनाए थे हम पहले से ही कांग्रेस में है सर हा वे मैडम का टोटल वोट आने लीडिंग वोट का सर 363 मत पड़ी थी 113 मत ने निवड़ आए सर आप फर्स्ट आप थे पॉलिटिकल में आप होते का मी होते पॉलिटिकल कितनी वर्ष 10 वर्ष नगरसेवक होते अध्यक्ष का सर खूब नाराज होते नाराज होते टाउन प्लैनिंग मेम्बर होते मगर 5 वर्ष आम्ही निवडून न आल्यामुळे गॅप पडला 5 वर्ष मग आता आमच्या बायकोला उभा केल्यामुळे ती आता निवडून आले सर तुम्हाला किती वर्षाचा आहे पॉलिटिकल में एक्सपिरियन्स आहे माझा आता जवळ 25 वर्ष आहे 25 वर्ष आहे आता तुम्हाला कसं वाटतं सर पॉलिटिकल लाईफ आता पॉलिटिकल तसं पहिल्यासारखं राहिलं नाही नाही जरा काय म्हणजे आता सगळे तो लीडर झाल्यामुळं पहिला कसं कुणाची एक अंडर सगळे होते कोण सांगेल ते ऐकलं तसं आता राहिलं नाही सर आता कुठला तरी संघ संस्थेमध्ये आप आपण आहे काय सर आम्ही आता इथं आमचे मोटर ट्रक ओनर असोसिएशन आहे त्याचं आम्ही वाईस चेअरमन आहे आणि इथं राम बँक इथे आम्ही डायरेक्टर होतो इथं दिवजे कोऑपरेटिव्ह म्हणून संस्था आहे त्याचं आम्ही डायरेक्टर आहे इथं आमचं आता श्री फायनान्स म्हणून त्याचं मॅनेजिंग डायरेक्टर होतो त्याशिवाय आमचं काटिक समाज आता इथं आहे मूळ जात काटिक असल्यामुळे काटिक समाजतरी मी आता उद्योग सर आता मॅडम फर्स्ट टाइम जिंकून आलेत इलेक्शनमध्ये घेऊन आलेत त्यांना जिंकून पण आलेत जिंकून आल्यानंतर काय काय कामं करायचा विचार ठेवलाय सर तुमच्या वार्डमध्ये वार्डमध्ये आमचा रस्ते गटर मेन काम तेच असते आणि वार्ड स्वच्छ ठेवणे आता आम्ही झाड्यावर वृक्षारोपण केलेलं आहे 2.5 झाडावर वाढत लावले त्याचं आता परत मोठी कसं करणं आहे ते वाडात संडास वगैरे आता आमच्या ते स्वच्छ ठेवलं टॉयलेट रूम शौचालय सगळे काम आहेत आणि काय काम शिल्लक राहणारच नाही ते काय तुम्ही ठरवलं ते सगळं करायचंच ते रोड असो गटार असो ड्रेनेज का और रोड ये क्या बोलते हैं घर आता कुणाला घर नाही त्यांना घर देणे कुणाला टॉयलेट नाही त्यांना गॅस नाही त्यांना गॅस देणे ज्या गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत त्या वाड्यातल्या सर्व लोकांना द्यायचं आता तुम्ही सांगितले का 15 वर्ष का एक्सपिरियन्स आहे ना आपको त्यावेळी राजकीयला ह्या राजकीयला काहीतरी व्यक्ती असं फरक आहे फार फरक आहे पहिला कसं गव्हर्नमेंटकडे एवढं पैसे येत नव्हते नाही इथल्या ह्याच्यावरच काम करायला लागतो आता गव्हर्नमेंटकडनं मदत जास्त आल्यामुळं कामं फास्ट होतात नाही जरा सर आता राजकीयमध्ये आला तुमच्याकडूनच तुम स्टार्ट झाले की तुमचा फॅमिलीमध्ये तुमचं स्टार्ट झालेलं आहे सर आता तुम्हाला राजकीयमध्ये यायला गुरु म्हणून कोणतरी होतो बॅकबोन म्हणून तसं काय कोण नाही आणि आता आमचे आरवी कदम नाही म्हणजे तुमच्या फर्स्ट पिरियडमध्ये नाही कोण तसं नाही स्वइच्छेने आले तुम्ही स्वइच्छेने येऊनच आम्ही निवडून आल्यानंतरच सगळीकडे कॉन्टॅक्ट जास्त वाढला सगळे कॉन्टॅक्ट जास्त वाढला सर आता अजून पुढं राजकारणामध्ये वाढायचं काय विचार आहे आता काय आमचं आता वय झालंय बघायचं पुढचं पुढं काय म्हणते म्हणजे नगरसभा सोडून काय ते नाही आम्ही काय याच्या पुढे जाऊ शकत नाही लास्ट इयर नगराज झालं की सप्लाय याच्या पुढे आम्ही काय एमएलए होऊ शकणार नाही
ते तुमचा पीरियड पाठीमागचा पीरियड मध्ये काय काय काम केलं तुमचा ह्या वाडलाच केले काय नाही आम्ही नगराज असल्यामुळे सगळे गावाचे काम केले गावाचं काम केलं काय काय केलं सर तुमचा सगळं आता मी शाळा आलं हे रोडचे काम झालं स्मशानभूमी स्मशानभूमी एकदम सुसज्ज केले मी त्याला सारखे लक्ष घालून अनुदान अनुदान बी आणि नगरपालिकेच्या पैशातूनच केलं सर सगळं काम केलेलं आहे सर खेळ खेळ लास्ट तुमचा वार्डांचा मतदारांना काय सांगायला इच्छा करता काय त्यांना काय शुभेच्छा द्यायचे वार्डातले आम्हाला निवडून दिल्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायला वार्डातल्या मतदारांनी आम्हाला निवडून दिल्याबद्दल त्यांना शुभेच्छा मॅडम तुम्ही काय सांगणार बोला शुभेच्छा त्यांना पण शुभेच्छा नोडोरेल सर्वर ಒಂದು ಹಿರಿಯ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದುಕೊಂಡು ಯಾವ ರೀತಿ ಜನಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರು ಇದೆ ಅವರು ಈ ಬಾರಿ ಅವರು ಮಿಸಸ್ ಅವರಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಹಿಂದೆ ಅವರು 10 ವರ್ಷದಿಂದನೂ ನಗರಸಭಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಆಮೇಲೆ ಮೆಂಬರ್ ಆಗ್ತಾ ಒಂದು ಇಡೀ ಊರನ್ನೇ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಎಷ್ಟೊಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇವಾಗ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಉಳಿದಿದೆ ಅದು 5 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ವಾರ್ಡಲ್ಲಿ ಒಂದು ರೋಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಒಂದು ಶೌಚಾಲಯ ಆಗಿರ್ಬೋದು ಒಂದು ಮನೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಏನೆಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ದೊರಕಿಸ್ಬೇಕು ಅದನ್ನೆಲ್ಲನೂ ದೊರಕಿಸ್ಕೊಟ್ಟು ಮುಗಿಸ್ತೀವಿ ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಏನೆಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಕನಸು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆ ಕನಸೆಲ್ಲ ನನಸಾಗಲಿ ಮುಂದೆ ಬರೋ ದಿನಗಳೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಷ್ಟು ಕಾಲ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್